श्री स्वामी स्वामी समर्थ। तुम्हाला निरोगी राहायचे असेल तर करा या गोष्टी। एक, फ्रीजमधून बाहेर काढलेला पदार्थ किमान 30 मिनिटानंतर म्हणजेच नॉर्मल झाल्यानंतर त्याचा वापर करावा। 2, फोनवर बोलताना नेहमी डाव्या कानाने फोनवर बोला। सकाळी रिकाम्या पोटी कधीही चहा पिऊ नका। तयार केलेले ताजे जेवण हे 48 मिनिटांच्या आतच खा। रात्रीच्या जेवणात कधीही आंबट पदार्थ खाऊ नका। सकाळी उठल्यावर थंड पाण्याने स्वच्छ तोंड धुवा। जेवताना कधीही मोबाईल किंवा टी व्ही पाहू नका। सकाळी उठल्याबरोबर 1 ग्लास कोमट पाणी प्या। सकाळी नाश्त्याबरोबर ज्यूस जरूर घ्या। दुपारच्या जेवणात भरपूर सॅलड खा। दुपारच्या जेवणासोबत लस्सी किंवा ताक प्यावे। तुम्ही जर औषध घेत असाल तर ते औषध कधीही थंड पाण्यासोबत घेऊ नका। रात्री जेवणानंतर शतपावली करावी, म्हणजेच 100 पावले तरी चालावे। कमीत कमी 6 ते 8 तास झोप घ्यावी। रात्री झोपताना मोबाईल कधीही आपल्या शरीराजवळ ठेवू नका। जेवणानंतर नेहमी बडीशेप किंवा गूळ खा। रात्री जेवणानंतर 2 तासांनी दूध प्यावे। रात्री झोपण्या अगोदर ब्रश करून 1/2 ग्लास पाणी पिऊन झोपावे। कधीही रात्रीचे 10 वाजता झोपणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे। जास्त प्रमाणात सोशल मीडियाचा वापर करू नका, जसे की फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सअप आणि यूट्यूब। यांची गरज असेल तेव्हाच वापर करा, कारण जेव्हा आपण सोशल मीडिया वापरत असतो तेव्हा आपल्याला वेळेचे बिलकुलही भान राहत नाही। मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। असेच वेगवेगळे माहितीपूर्ण व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत राहीन। धन्यवाद।